गोष्ट आजीची पेटी। शहरातल्या घरी दोन लहान मुली राहत होत्या, मोठी बहीण मीरा आणि छोटी बहीण मायरा। त्यांचे बाबा जेव्हा पण बाहेरून यायचे तेव्हा दोघींसाठी भेटवस्तू आणायचे। दोघी आपल्या भेटवस्तूंसोबत खूप खेळायच्या। एक दिवस मीरा आणि मायराचे बाबा कामामुळे खूप दिवस दूर राहिल्यानंतर घरी परत आले। बाळांनो, मी आलो। बाबा बाबा, तुम्ही आलात? तुम्ही आमच्यासाठी काय आणलंय? अरे, मी कामाच्या गडबडीमध्ये तुमच्यासाठी भेटवस्तू आणायलाच विसरलो। मुली हे ऐकून उदास होतात। एवढ्यात बाबा आपल्या मागून दोन भेटवस्तू काढतात। मुली ते बघून खूपच आनंदी होतात। अरे, मी माझ्या मुलींसाठी भेटवस्तू आणायला कसा विसरेन? बाबा एवढं बोलून दोघींना एक एक बाहुली देतात। मीरा आणि मायरा आपल्या भेटवस्तू उघडतात आणि त्यात सोबत खेळायला लागतात। काही वेळ खेळून झाल्यानंतर मीरा आपल्या बाहुलीला परत बॉक्समध्ये टाकून सांभाळून ठेवते, पण मायरा आपल्या बाहुलीसोबत खेळतच बसते। काही दिवसांनंतर मायरा आपल्या बाहुलीसोबत खेळायला जाते आणि खेळता खेळता बाहुली तुटून जाते। हे बघताच मायरा पटकन मीराची बाहुली घेऊन तिच्या सोबत खेळायला लागते। बाहुली घेऊन मायरा खूप खुश होते आणि तिच्याबरोबर खेळायला लागते। मीराला वाईट वाटतं की नेहमी मायरा असंच करते आणि लहान असण्याचा फायदा घेते, पण ती तिला काहीच बोलत नाही। काही दिवसांनंतर बाबा पुन्हा शहरातले काम संपवून येत असतात। बाबा जसे घरी येतात तसे मुली नेहमीसारख्या बाबा बाबा करतात आणि त्यांच्याकडे ते येतात। बाबा नेहमीप्रमाणे आधी नाटक करतात आणि नंतर खेळणी काढून दोघींना एक एक देऊन टाकतात। ह्यावेळी सुद्धा मायरा मीराच्या खेळणीकडे बघते आणि तिला आपल्या खेळण्यापेक्षा मीराचे खेळणे जास्त आवडतात। ती तिच्याकडून तिचे खेळणे खेचून घेते, ज्यामुळे दोन्ही बहिणींमध्ये भांडण होते। मला दे, हे माझं आहे। हे बघून आई तिकडे येते। अग अग, भांडताय का अशा? आई, हिने माझी खेळणी घेतली आहेत, ही नेहमी असंच करते। नाही आई, असं नाहीये। बाबा नेहमी चांगली खेळणी मीराला आणून देतात, मग मी काय करू? आई भांडण सोडवते आणि मीराला सांगते, मीरा बाळा, काही हरकत नाही, तू ह्यावेळी तुझी खेळणी मायराला दे, ती लहान आहे ना। पण आई, मायराला दे बघू, ती लहान आहे ना, मी तुला दुसरी आणून देईन। हे ऐकून मीरा आपली खेळणी मायराला देऊन टाकते। मायरा खेळणी घेऊन खूपच खुश होते। काही दिवसांनंतर बाबा कामावरून घरी परत येतात आणि नेहमीसारखं खेळणी काढून मुलींना देतात। मुली खुश होऊन निघून जातात। बाबा ह्यावेळी खूपच थकलेले असतात। हे बघून आई त्यांना विचारते, काय झालं तुम्हाला? आज खूप थकल्यासारखे वाटतंय, सगळं ठीक आहे ना? हा हा हा, सगळं ठीकच आहे, फक्त एक मोठी ऑर्डर आली आहे, त्यासाठी मला थोडी चिंता होत आहे। ऑर्डर वेळेत पूर्ण करण्यासाठी मला कदाचित तुझी सुद्धा गरज लागेल। तुम्ही अजिबात काळजी करू नका, आपण एकत्र मिळून ऑर्डर वेळेत पूर्ण करू। एवढ्यात आतून मुलींच्या भांडणाचा आवाज येतो। हे माझे, मला परत कर। नाही, हे माझे, मला दे। मी नाही देणार। हे ऐकून बाबा म्हणतात, विचार करतोय की उन्हाळ्याची सुट्टी येत आहे तर मुलींना आजीकडे पाठवून देऊ। मुलींना आजीला भेटून खूपच वेळ झाला आहे, तुझं काय मत आहे? तुम्ही अगदी बरोबर बोलताय, ह्यांना त्यात सुधरवू शकतात। काही काळ त्यांच्या सोबत राहतील तर दोघी पण सुधरतील, जेव्हा बघावं तेव्हा भांडत राहतात। मुली आजीकडे जायचे ही गोष्ट ऐकून खूपच खुश होतात आणि दुसऱ्या दिवशी ते आजीकडे जायला निघतात। आजी नातींना बघून खूपच खुश होते। अरे माझ्या लाडक्या नाती, मीरा, मायरा, आलात तुम्ही? तुम्ही दोघं अजिबात चिंता करू नका, मुलींना मी सांभाळते, तुम्ही कामावर लक्ष द्या।
आई आणि बाबा मुलींना सोडून तिथून निघून जातात. आजी हळूच आपल्या जवळच्या डब्यातील एक एक लाडू काढून त्या दोघी मुलींना देतात. मायरा मीराच्या लाडूला बघते की तिचा लाडू मोठा आहे आणि लगेच तिला आपला लाडू देऊन तिचा लाडू खेचून घेते. आजीला हे सगळं थोडंसं विचित्र वाटतं, पण ती काही बोलत नाही. दुसऱ्या दिवशी मुली पुन्हा खेळू लागतात आणि आजी दोघींना बोलवून त्यांना एक एक कच्चा आंबा देते. मायरा परत मीराचा आंबा तिच्याकडून खेचून घेण्याचा प्रयत्न करते, पण ह्यावेळी मीरा देण्यास नकार देते. हे बघून आजी खूपच हताश होते. आजी डोकं चालवते की मुलींना कसं समजवायचं. आजीच्या डोक्यात एक कल्पना येते आणि आजी दोन्ही मुलींना बोलवते आणि बोलते, बाळांनो मी आज तुमच्यासाठी भेटवस्तू आणलेत, पण एक अट आहे. पहिली भेटवस्तू मायरा निवडेल, कारण ती लहान आहे, आणि जी भेटवस्तू तू निवडशील तीच तुझी होईल. नंतर बदलू शकणार नाही, ठीक आहे ना? हो आजी, हो आजी. आजी दोन भेटवस्तू काढते, एक खूप मोठा बॉक्स आणि एक छोटासा बॉक्स. आजी मायराला विचारते तिला कोणता हवा आहे. मायरा मोठ्या डब्याकडे बघते आणि विचार करते, डब्बा एवढा मोठा आहे तर भेटवस्तू किती मोठा असेल, आणि लगेच आजीला बोलते, आजी तो मोठा वाला मला हवा. आजी परत विचारते, नक्की? हो नक्की. ठीक आहे मीरा, छोटा बॉक्स तुझा. आता तुम्ही दोघी आपापल्या बॉक्सला उघडू शकता. मायरा लवकर लवकर आपल्या बॉक्सला उघडते. वा, असं वाटतं काहीतरी मोठं असेल आत. पण मायरा जसा डब्बा उघडते तिला एवढा मोठ्या बॉक्स मध्ये फक्त भुईमुगाच्या शेंगाण्याचे दाणे मिळतात. मायरा त्याला बघून उदास होते. मीरा पण निराश होऊन आपल्या बॉक्सला उघडते, पण त्यातून खूपच सुंदर हार निघतो. हे बघून मीरा खूप खुश होते आणि आजीला मिठी मारते, आणि मायरा नाराज होऊन एका कोपऱ्यामध्ये जाऊन बसते. आजी मायरा जवळ जाते आणि विचारते, काय झालं बाळा, उदास का आहेस? तुझे मागितलंस तीच भेटवस्तू तुला मिळाली. पण मीराला एवढा सुंदर हार आणि मला एवढ्या मोठ्या बॉक्स मध्ये फक्त भुईमुगाच्या शेंगा. हो आता कळलं का बाळा, बॉक्स मोठा असो किंवा लहान, खेळणं मोठं असो किंवा छोट, आपल्याकडे जे आहे त्यातच आपण खुश राहायला पाहिजे. जो माणूस स्वतःची दुसऱ्यांशी तुलना करतो तो कधीच खुश राहू शकत नाही. आजी एवढं बोलून हळूच एक भेटवस्तू काढते आणि मायराला देते. मायराच्या चेहऱ्यावर पुन्हा हसू येते. तुला काय वाटलं, मी तुझ्यासाठी भुईमुगाच्या शेंगा आणलेत. हे घे तुझी भेट वस्तू. आता याची तुलना अजून कोणाशी करू नकोस, कारण हे जे तुझ्याकडे आहे ना ते अनमोल आहे. हे ऐकून मायराला तिची शिकवण भेटते आणि त्यानंतर परत ही कधीही मीराच्या गोष्टींचा लालच नाही करत. काही काळ गेल्यानंतर मीरा आणि मायराला घ्यायला आई आणि बाबा येतात. आजी जाताना दोघींना बोलवते आणि एक एक लाडू देते. ह्यावेळी दोघी पण आपला आपला लाडू घेऊन आनंदाने निघून जातात. आई आणि बाबा हे बघून फारच खुश होतात आणि समजून जातात की नक्कीच आजीने काही शिकवण दिली असणार.